झी टीव्ही मराठी नवागडी नवा, नवा राज्य आठ नऊ ऑगस्टच्या भागामध्ये दोन कुटुंब दाखवलेले आहे एक आहे मुंबईचं कुटुंब म्हणजे राघव आणि दुसरं कोकणातील मुलगी म्हणजे आनंदी राघव हा फेमस वकील असतो त्याचं पहिलं लग्न झालेलं असतं आणि त्याला असते एक मुलगी आनंदी ही गरीब घरातली आणि अतिशय सुंदर आणि हातात कला असणारी आणि सगळ्यांशी प्रेमाने वागणारी अशी साधी आणि सरळ मुलगी आनंदीला असतात दोन मोठ्या बहिणी आणि त्यांच्या लग्नामध्ये तिचे बाबा एवढे कर्जबाजारी झालेले असतात की आनंदीच्या लग्नासाठी त्यांच्याकडं बिलकुल पैसा नसतो आणि आने आनंदीला अशा मुलाशी लग्न करायचा असतो की तो त्यांच्याकडनं काहीच घेणार नाही इकडे राघवच्याई त्याचं लग्न करायचं ठरवते आणि त्याच्यासाठी मुलगी बघते पण सगळीकडनं त्याला नाकार येतो आणि राघवची जी फोटोतली बायको असती ते हे सगळं लग्न मोडत असते लग्न जमावण्यासाठी राघवच्याई गावाकडे येते आणि तिला आनंदी एवढी आवडते की ती तिच्या वडिलांकडनं फक्त नारळ आणि आनंदीचा हात मागते त्यावेळेस मात्र राघवची बहीण त्यांना सांगायचा प्रयत्न करते की राघवला एक मुलगी आहे तेव्हा राघवची आई तिच्या हातावर मारते आणि गप्प बसायला सांगते आणि आनंदीपासनं आणि तिच्या बाबांपासनं त्याचं लग्न आणि त्याची मुलगी लपवते जेव्हा राघवला हे कळतं तेव्हा तो गावाकडे येतो आणि आनंदीच्या बाबांना भेटतो आणि सांगतो की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं तेव्हा तिचे बाबा म्हणतात आपण घरी जाऊन बोलूया तेव्हा ते जण घरी जातात तेव्हा आनंदी नुकतीच आंघोळ करून बाहेर आलेली असते आणि तिचे ओलेकेस पुसत असते आनंदीचे बाबा तिला आवाज देतात आणि आनंदी ओळून बघते राघव तिचं सौंदर्य बघतो त्याचे होशच उडतात आणि आनंदी पण बघते की आपण ज्या मुंबईच्या मुलाला होकार दिला तो आपल्यासमोर उभा आहे आणि आनंदी जराशी लाजते तेवढ्यातच राघव पण भानावर येतो आणि चिंगी म्हणून आवाज देतो तेव्हा मुलगी पळत येते आणि खाली पडते आनंदी पळत जाते आणि चिंगीला उचलते आणि आतमध्ये घेऊन जाते ओली झालेल्या चिंगीचा अंग पुसते हे सगळं बघून राघवला आनंदीमध्ये रमा दिसते म्हणजे त्याची बायको तेवढ्यातच आनंदीचे बाबा राघवसाठी चहा घेऊन येतात आणि त्याला देतात चहा पिता पिता आनंदीचे बाबा म्हणतात की मला हे खूप आवडलं की तुमच्या बहिणीच्या मुलीवर तुमचं एवढं प्रेम आहे तेवढ्यातच चिंगी पळत येते आणि तिच्या मागं आनंदी आनंदी म्हणते अगं जरा सांग पुसू दे राघव पुन्हा आनंदीकडे बघतच बसतो पण चिंगी मात्र बाबा म्हणून राघवला आवडते आनंदी आणि तिच्या बाबांना हे काय चाललं ते कळतच नाही तेव्हा राघो म्हणतो यासाठीच मी इकडं आलोय की चिंगी ही माझी मुलगी आहे माझं पहिलं लग्न झालेलं आहे दहा वर्षापूर्वी आणि मला बऱ्याच ठिकाणाहून स्थळासाठी नकार आल्यामुळे माझ्या आईने हे सगळं तुमच्यापासून लपून ठेवलं पण माझी इच्छा नाही की तुमच्यापासून हे लपून ठेवावं म्हणून मी सगळं सांगण्यासाठी इथे आलो आहे हे ऐकून आनंदीच्या बाबांना धक्का पोहोचतो आणि ते खाली बसतात आनंदीही त्यांच्याबरोबर खाली बसते तेव्हा राघो म्हणतो की मी समजलो की तुमचा नकार आहे म्हणून आणि हे सगळं झाल्याबद्दल मी तुमची माफी मागतो आणि ते दोघंजण निघून जातात पण राघवच्या ह्या वागण्याने आनंदी मात्र विचारात पडते तर तुम्हाला काय वाटतं आनंदी राघवला लग्नासाठी होकार देईल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा न्यू व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद